टिळक नगर बालविद्या मंदिर डोंबिवली स्टँडर्ड थर्ड सब्जेक्ट इंग्लिश बालभारती चाप्टर ट्वेंटी सेवन द ब्रेमेन टाउन म्युजिशियन्स वेलकम चिल्ड्रेन अँड लेट्स कंटिन्यू द ब्रेमेन टाउन म्युजिशियन्स नाव द रॉबर्स हॅड नॉट गॉन व्हेरी फर आत्ता दरोडेखर खूप लांब गेले नसतील देयर लीडर साव द हाऊस बिकम डार्क अँड क्वाईट आणि त्यांच्या मोहोरक्याला क्याला दिसलं की घर एकदम शांत आहे घरात अंधार आहे सो ही सेंट अ मॅन टू सी इफ इट वॉज अ सेफ टू गो बॅक टू द हाऊस आणि म्हणून त्याने त्याच्या एका माणसाला बघण्यासाठी पाठवले की जागा म्हणजेच ते घर आपल्यासाठी सुरक्षित आहे का सुरक्षित असेल तर परत आपण त्या घरात जाऊया द रॉबर्स हॅड केप्ड ऑल देअर स्टोलन रिचेस इन दॅट हाऊस अँड वॉन्टेड देमबॅक त्या दरोडोखरांनी चोरीचा सर्व माल तिथे ठेवला होता त्या घरात ठेवला होता आणि परत चोरीचे सामान त्यांना परत मिळवायचे होते द मॅन वेंट इन टू द हाऊस ऑन टिप टो दरोडेखोरांचा माणूस दबक्या पायाने घरात गेला आवाज न करता घरात गेला He saw the cat's आय and थॉट they were burning coals. त्या माणसाला दिसले की मांजराचे डोळे म्हणजे जळते निखारे आहेत ही ट्राय टू पिकअप वन टू लाईट ही कॅन्डल आणि त्याच्यापैकी एक निखारा उचलण्यासाठी म्हणजेच मेणबत्ती पेटवण्यासाठी उचलायला गेला बट इट फायटन द कॅट पण मांजर घाबरले द अँग्री कॅट फ्ल्यू एट हिम अँड स्क्रॅच हिज फेस रागवलेले मांजर त्या माणसाच्या तोंडाला ओरबाडले दिस फायटंट द राबर आणि हे बघून तो चोर खूप घाबरला ही टर्नेड टू रन आऊट ऑफ द हाऊस आणि मग त्याने त्या घरातून पळ काढला एज ही रन तो बाहेर धावायला गेला पळायला गेला द डॉग ऑन द डॉरमेट बाईट हिस लेग हार्ड आणि दरवाज्याजवळ पाय पुसण्याजवळ कुत्रा झोपला होता त्याने त्याच्या पायाला जोरात चावा घेतला ही स्टंबल्ड एंड फेल ऑन द डंकी तो चोर अडखळला आणि गाडवावर पडला द डंकी वोकन अप सडनली गाढव अचानक उठले जागे झाले गेव द रॉबर अ स्मार्ट किक विथ हिस हाइंड लेग्स आणि त्याने जोरात त्याच्या मागच्या पायाने लाथ मारली अँड अल हिस वाईल द कॉक हॅड बीन स्क्रीमिंग कॉक अ डुंडल डू इन हिस इयर्स अँड फ्लॉपिंग हीज विंग्स अराऊंड हीज हेड हे सर्व घडत असताना कोंबडा मोठ्याने ओरडला कुकूच त्याच्या कानाजवळ ओरडला आणि कोंबड्याचे जे पंख होते ते पंख त्याने फडफड केले चोराच्या डोक्यावर कोंबड्याने आपले पंख जोरात फडफड केले द रॉबर नियरली डाईड ऑफ फ्राईट चोर जवळजवळ घाबरून मेलाच होता सम हाऊ ही गोट बॅक टू हिस गँग तो कसा बसा आपल्या माणसांजवळ त्या चोरांच्या टोळक्यात येऊन पोचला इन अ ट्रेंबलिंग वाईस म्हणजे थरथर त्या आवाजात ही टोल्ड देम दॅट ही हाऊस वाज फुल ऑफ मॉनोस्टर्स एंड डेडली त्याने सांगितले की त्या घरामध्ये आक्राळ विकराळ आणि प्राणघातक असा प्राणी आहे हू बाईट अँड स्क्रॅच अँड किकड अँड अटॅक्ड यू इन द डार्क तो तुम्हाला ओरबाडतो लात मारतो आणि हल्ला करतो तेही अंधारात एक अकराळ विक्राळ प्राणघातक असा प्राणी आहे तो अंधारात ओरबाडतो लाथ मारतो आणि हल्ला करतो सो द रॉबर्स नेव्हर वेंट बॅक टू द हाऊस म्हणून ते दरोडेखर कधीही त्या घरात गेले नाही द फोर फ्रेंड्स फाऊंड इनफ मनी इन द हाऊस टू लिव्ह ऑन देयर इन हॅपीनेस अँड कम्फर्ट म्हणून त्या चार मित्रांना त्यांना पुरेसे पैसे मिळाले होते तिथे त्या घरात राहण्याची जागा मिळाली होती आरामात आणि आनंदाने तिथे राहणार होते त्यांना चांगली जागा मिळाली दॅट इज वाय द म्युजिशियन्स नेव्हर वेंट टू ब्रेमेन म्हणून ते चार संगीतकार नंतर कधीही ब्रेमेनला गेले नाहीत ते त्या घरात आनंदाने आणि आरामात राहत होते थँक्यू